आणि त्यांचा इशारा करतात की हा असेल वाईट बॉल. वाईट बॉलने मात्र सुरुवात केली आहे इथे मुळगाव संघाने आणि अतिरिक्त धावेने श्री गणेश होत असताना इथे मानकिवली या संघाचा श्री गणेश मानकिवली आणि त्याच्या विरोधात रुद्र इलेवन बीसीसी मुळगाव. थोडीशी दिशा भरकटल्या मी म्हणेल योगेश मँडेटरी पावरप्लेचं हे पहिलं षटक आहे आणि तिथे थोडीशी खराब कामगिरी बघायला मिळते. अजूनही एकही चेंडू त्याने टाकला नाहीये आणि दोन व्हाईट बॉल टाकलेत. प्लस पॉइंट असेल हा मानकिवली संघासाठी की षटक सुरू होण्याच्या अगोदर दोन धावा. स्लोअर चेंडू होता लोअर फुल टॉस त्याला पिक केले कार्पेटच्या माध्यमातून. फिल्डिंग चांगली होती आहे व्हेरी गुड फिल्डिंग आणि थ्रो देखील बघा अगदी यष्टांवर. लांबचा प्रवास करून इथे मुळगाव संघ येऊन ठेपलाय आणि तशी कामगिरी करावी लागेल. जरी सुरुवात वाईटने केली असली तरी शेवट चांगला करावा लागेल. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या बिन बात तीनच्या घरात. स्ट्राईक रोटेट झाली आहे हेमंत ऑन स्ट्राईक असेल कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते कॅच ड्रॉप केलाय. चांगली संधी आली होती इथे यष्टीरक्षकाला परंतु झेल मात्र सोडला गेलाय. चेंडू आलाय डॉट दोन चेंडूंचा खेळ समाप्त धावसंख्या तीन. मँडेटरी पावरप्लेचं हे पहिलं आणि अंतिम षटक हातात असताना गोलंदाज योगेश गती परिवर्तन स्विंग अँड मिस. चांगला चेंडू हाताळला इथे टप्पा पडल्यावर चेंडूने वळण घेतलं थोडासा बाहेर निघाला आणि फलंदाज हेमंतला मात्र चकित करून ठेवलं जागेवर उभं करून ठेवलं इथे गोलंदाज योगेशने. पावरप्लेचं षटक आहे मोठे फटके मारावे लागतील. धावा येणं गरजेचं असेल यावेळी मानकिवली संघाला. इथे पुन्हा एकदा वाईट चेंडू. आतापर्यंत या षटकामध्ये तीन वाईट चेंडू हाताळलेत गोलंदाज योगेशने. रुद्र इलेवन नावाने खेळत असताना रुद्र इलेवन बीसीसी मुळगाव हेलिकॉप्टर खोदून काढलाय फटका ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 97 ची जर्सी परिधान केला हा खेळाडू. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आणि या चेंडूवर मिळते एक धाव. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते धावसंख्या जाऊन पुढे सरकते पाचच्या घरात. पंकज बोलले पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. पंकज कडून खूप साऱ्या अपेक्षा असतील. मुख्य खेळाडू आहे टीमचा श्री गणेश मानकिवली संघातून खेळत असताना. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय जोरदार अपील परंतु आउट साइड ऑफ ऑफ स्टम्प. ऑफ स्टम्पच्या बाहेर नॉट आउटचा इशारा. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव असेल. या एका धावेच्या मदतीने सहा धावा धाव फरकावर. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. आतापर्यंत पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तीन व्हाईट चेंडू त्याने हाताळलेत परंतु तरी देखील धावांवर रोक लावलीये. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. मोठा फटका अद्यापही खेळता आला नाहीये सलामीच्या या दोन्ही फलंदाजांना. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पॉवर प्लेच्या षटकातील हा अंतिम चेंडू. या अंतिम चेंडूवर तरी देखील एक मोठा फटका खेचू शकेल का फलंदाज हेमंत. कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर या षटकामध्ये बऱ्याचशा धावा येताना बघायला मिळतात परंतु यावेळी चांगली कामगिरी केली गोलंदाज योगेशने. सहा धावा धाव फरकावर. सिक्स रन्स ऑन स्कोरबोर्ड. चार ओव्हरची ही मॅच. लास्ट बॉल योगेशचा समोर हेमंत. इथे फटका खेचलाय क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाही. पहिलाच हातात बसत असताना इथे श्री गणेश मानकिवली या संघाला हेमंतच्या स्वरूपात. विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या फक्त आणि फक्त सहाच्या घरात. न्यू बॅटर इन होतोय निलेश मराडे. 20 नंबरची जर्सी परिधान केली आहे. निलेश इन. निलेश आणि पंकज अशी जोडी आता मानकिवली संघाकडून. तीन ओव्हरचा खेळ बाकी आहे. चांगलं षटक हाताळलं. जरी व्हाईटच्या तीन धावा खर्च केल्या असल्या तरी तीन निर्धाव चेंडू त्याने हाताळलेत. एक विकेट देखील कमावली आहे. व्हेरी गुड बॉलिंग.
इकॉनॉमिकल षटक बघायला मिळालं योगेशच्या माध्यमातून. जेव्हा षटकाला सुरुवात झाली त्यावेळी दोन बॅक टू बॅक दोन वाईट चेंडू त्याने टाकले, परंतु त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक केलं. दुसरं ओव्हर प्रगतीपथावर असताना गोलंदाज प्रणित हा गोलंदाज सज्ज होतोय बीसीसी मुळगाव संघाकडून. प्रणित जंगम, निहाल शेट्टी यांचे मित्र आहेत मला वाटतं मुळगावचे सगळे खेळाडू, आणि आज रुद्र इलेव्हन बीसीसी मुळगाव या शेल्ली नगरीमध्ये अगदी लांबचा प्रवास करून खेळण्यासाठी आलाय. चांगली टूर्नामेंट भरवली गेली आहे यंगस्टर ओमसाई क्रिकेट संघाच्या शेलू संघाच्या वतीने आणि चांगल्या पद्धतीने आतापर्यंत तरी सुरू आहे. प्रणितचा हा पहिलाच बॉल समोर, पंकज आडवा बॅटने फटका खेचलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची उचलेली फेक करेल तोपर्यंत एक धाव नाकारता येत नाही. या एका धावीच्या मदतीने धाव संख्या 7 घरात, 7 ऑन स्कोर बोर्ड, 7 अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. 7 चेंडूंमध्ये जखडून ठेवलंय गोलंदाजांनी या मानकुली संघाच्या फलंदाजांना. निलेश मराडे ऑन स्ट्राईक असतील, त्यांच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येऊ शकेल का. प्रणितचा हा दुसरा बॉल उडवायचा होता, दोन दोन चित्ररक्षा दोन खेळाडूंच्या मधून इथे थोडस फंबल बघायला मिळाले दोन्ही क्षेत्ररक्षक, आणि या चेंडूवर मिळाल्या त्यात दोन धावा, तीन धावा मिळाल्या, सॉरी क्षमा असावी, तीन धावा मिळाल्या. अगदी वेगाने या तीन धावा कंप्लीट केल्यात आणि या तीन धावांच्या मदतीने धावसंख्या दुहेरी आकड्यावर 10 10 धावा धावफळकावर. पहिल्या चेंडूवर एक धाव आणि आता मिळाल्या या तीन धावा. या तीन धावा खूप महत्वाच्या असतील मानकुली संघासाठी. 4 ओव्हरची मॅच आहे, पहिलं षटक थोडस चांगलं राहिले होते मुळगाव संघासाठी. 6 धावा खर्च केल्या, 1 गडी कमावला. हेमंत माघारी परतला, नवीन बॅटर निलेश आणि आता पंकज. पंकजने मोठा फटका तर खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी ताकद कमी पडली आणि इथे दुसरा गडी गरज होत असताना मानकुली संघाचा. धावा कुठून काढावे लागतील इथे मानकुली संघाला. प्रणित पुन्हा एकदा सज्ज होतोय, 4 चेंडू घेऊन ललित साडी डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सुरू येते प्रणित कडून. अगदी लांबचा प्रवास करून इथपर्यंत का आले मुळगावकर ते मात्र दाखवत असताना या शेलू नगरीमध्ये. पहिलं षटक 6 धावा आणि आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात 4 खर्च केला, तट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटची संधी, बाल बाल बचावला गेला आणि 21 रूपांतर लगेचच 2 व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. जरी मोठे फटके येत नसले तरी देखील एक एक दोन दोन धाव महत्वाचे असतील यावेळी मानकुली संघाला. धावा धावफळकावर फटका चांगलाय, ऑन ड्राइव्ह केलाय दोन खेळाडूंच्या मधून गोलच्या वेगाने, चेंडू सीमा पार, हा येतोय संघर्षमय चौकार.
झाला आहे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 8 सरासरीने मानकुली संघाची धावसंख्या 16 घरात 16 धावा धावफळकावर। अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, या 2 ओव्हरमध्ये थोडीशी काळजी घ्यायची मित्रांनो। भरपूर सारं ऊन आहे, उन्हाचा तडाखा बघायला मिळतोय आणि या उन्हामध्ये आपण पाणी देखील बसून प्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही कुठलाच, आणि खेळताना देखील काळजी घ्यायची आहे, कारण मॅच जरी महत्वाची असली तरी आपला जीव देखील महत्वाचा आहे। बऱ्याच आपण घटना घडताना बघतो क्रिकेटमध्ये, बरेचसे इन्सिडेंट होत असतात, ॲक्सिडेंट देखील होत असतात, झेल पकडताना असेल किंवा मग चेंडू अडवताना, तर ती काळजी आपण घ्यायची आहे। दोन्ही संघांना सुचणं असेल, तिसरं षटक प्रवेशपथावर असताना मुळगाव संघाकडून गोलंदाज अक्षय चांगली कामगिरी केली आहे। सलामीच्या दोन्ही गोलंदाजांनी, योगेशने 6 धावा खर्च केला, त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल टाकून 1 विकेट कमावत 10 धावा खर्च केला प्रणीतने। आता अक्षयला चांगली कामगिरी करावी लागेल। पहिलाच बॉल डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता, मिळते ती 1 धाव। पंच आम्हाला इशारा करायचा, बॅटकट असेल, लेग बाईज असेल, बॅटकट आहे, धन्यवाद, जे काही असेल ते मला सांगायचंय आपण, म्हणजे जेणेकरून आम्हाला स्कोररला देखील कळेल की बॅटकट आहे की लेग बाईज आहे। त्या चेंडूवर मिळाली आहे 1 धाव, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, 1 धावाने सुरुवात केली आहे। आता ललित ऑन स्ट्राईक, बॅटची कडा घेतली आहे, क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळालं आणि चेंडू सीमा पार, थर्ड बाउंड्रीच्या मधून सीमा पारीकडे चौकारासाठी 4 धावा। आणि धावा मात्र येत आहेत, चौकार आलाय ललितच्या बॅट मधून, इथे ऑन ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, यस नो वेट आणि व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, बॉलिंग चांगलं, फेकी कनेक्शन खराब बघायला मिळालं आणि 21 रूपांतर इथे तिहेरी मध्ये। बघा, 2 षटकांमध्ये फक्त 16 धावा होत्या आणि आता या 3 चेंडूंमध्ये तब्बल 8 धावा आल्यात। पहिल्या चेंडूवर 1 धाव, नंतर 4 धावा आणि आता मिळालेल्या या 3 धावा, एकंदरीत 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज अक्षयने। क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, थोडासा फंबल बघायला मिळाला, लेझी क्रिकेट बघायला मिळाला, लगेच 2 धावा, कलेक्शन चुकलं तर लगेच तिसरी धाव, या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या 24 घरात। इथे पंचांकडे आमचं लक्ष असेल आता आणि हा येतो 9 बॉल, अगदी क्रीजच्या देखील बाहेर चेंडू हाताळलाय आणि नोचा इशारा। पंच निर्णय आम्हाला सांगायचा आहे, यस इट इज व्हाईट बॉल, व्हाईटचा इशारा, दोन्ही पंचांनी चर्चा केली, डिस्कस केलं आणि त्यानंतर मात्र निर्णय दिलाय व्हाईट। इथे हुक करायचा होता, कोऑर्डिनेशन चुकलं, कॉलिंग चुकलं आणि धावचीच्या स्वरूपात इथे माघारी परतावं लागेल फलंदाज ललितला। चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय,
धाव संख्या 25 धावा धाव फळकावर अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। चांगली धाव संख्या आतापर्यंत उभारली माणकवली संघाने। जर 4 ओव्हर मध्ये 40-45 धावा कुठून काढल्या तर मात्र एक चांगला बॅटल बघायला मिळेल दोन्ही संघांमध्ये, कारण उन्हाचा तडाखा भरपूर सारा आहे। इथे फलंदाजी करणं देखील कठीण होऊन झालंय, अगदी थकवा जाणवतो दोन्ही संघांमध्ये। उन्हच तितकं आहे, नवीन बॅटर प्रशांत, नॉन स्ट्राईकला निलेश अजूनही तैनात आहे आणि गोलंदाजी मार्कवर 5वा चेंडू घेऊन गोलंदाज अक्षय। फिफ्थ बॉल ऑफ द ओव्हर, वेगवान होता साहिल शेकटे, आता चांगली कामगिरी करतोय। जवळजवळ 3 धावा वाढवण्यात आता यश आलंय साहिलला। या अगोदर मात्र त्याने मिसफील्ड केला होता, तिथे चौकार आला, त्यानंतर कमबॅक केले। आता संघासाठी मुळगाव संघाकडून खेळत असताना रुद्र 11 BCC मुळगाव। 5 चेंडूंचा खेळ संपलाय, धाव संख्या 26 घरात, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर। तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू अक्षयचा समोर निलेश, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक धाव दुसरीचा प्रयत्न, चांगलं कॉलिंग, गुड रनिंग, दोन्ही खेळाडूंमध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 2 धावींच्या मदतीने। इथे माणकवली संघाची धाव संख्या 28 घरात। तोपर्यंत आपण संधी देऊया आपल्या लाडक्या डीजे मास्टरला। हा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आता हळूहळू थोडीशी हवा बघायला मिळते मैदानामध्ये। बरोबर 2:43 झालेत, जसे 3:30 वाजतील त्यानंतर हवा सुरू होईल आणि त्यानंतर मात्र मॅचला मजा येणार। प्रत्येक मॅच ही रंगेल, महत्वाच्या मॅचेस असतील, क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल, त्यावेळी मजा येणार आहे। आता डेथ ओव्हर घेऊन गोलंदाज तेजस, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। 28 धावा धाव फळकावरती, या शेवटच्या ओव्हर मध्ये कमीत कमी 10-12 धावा कुठून काढावे लागतील माणकवली संघाला एक सन्मानजनक धाव संख्येवर नेण्यासाठी। इथे फटका चांगलाय, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, मिड विकेटच्या डोक्यावरून हा येतोय संघर्षमय षटका। जे छोटे छोटे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल की आपण जरा बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, खेळाडू येऊन जाऊन पलीकडे जाऊन चेंडू अंतर आपल्याला देखील बरोबर वाटत नाही। युट्यूबची स्पर्धा सुरू आहे युट्यूबच्या माध्यमातून आणि विनंती असेल आपल्याला की आपण जागा पकडायची, आपली आपली सोय केली जाईल। संध्याकाळी टुर्नामेंट संपल्यावर आपली सगळी खाण्यापिण्याची सोय केली जाईल। दिगंबर शिंगटे आपण प्लीज जायचं आहे, आपण आपली जागा पकडायची आहे। पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार इथे प्रशांतने, आणखी एक हेलिकॉप्टर उडवलाय। 2-2 खेळाडू आहेत, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं। मिळतील त्या 2 धावा, महत्वाच्या 2 धावा असतील। टाळ्यांचा गजर खेळाडू कक्षामधून माणकवली संघाच्या आणि 2 धावींच्या मदतीने 36 धावा धावफळकावर। मी मगाशीच उल्लेख केला होता की या शेवटच्या ओव्हर मध्ये कमीत कमी 10-12 धावा येणं गरजेचं आहे। पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आल्यात, अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। 40+ जर धाव संख्या उभारली तर माणकवली संघाकडे गोलंदाज खूप चांगले आहेत, चांगली गोलंदाजी आहे, या धावा देखील डिफेंड होऊ शकतात। जरी मुळगाव संघाचा अभ्यास त्यांच्याकडे नसला तरी देखील खेळ काही होऊ शकतं, कारण कालापूर विभागातून मला वाटतं प्रथमच शेलू नगरीमध्ये खेळण्यासाठी येऊन सज्ज झालाय तो मुळगाव संघ BCC मुळगाव या नावाने। इथे फटका चांगलाय, चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे, 7 धावांसाठी षटकार। प्रशांतच्या माध्यमातून
पाचव्या नंबरला आला होता, परंतु काय दर्जेदार फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने चार चेंडूंमध्ये 15 धावांची अफलातून इनिंग खेळली आहे. या षटकाराच्या मदतीने धाव संख्या 42 घरात, 42 धावा धावफळकावर, 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जबरदस्त बॅटिंग, चांगलं कमबॅक करून दिले आपल्या संघाला, कारण 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 16 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र काय कमबॅक केले प्रचांडने. 2 षटकारांच्या मदतीने आता धाव संख्या 42 घरात. लास्ट 3 बॉल्स टू गो, शॉर्ट मिड ऑनला क्लिअर करत सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार ठोकलाय. आणखी एक षटकार येऊ शकेल का? ताकद तर दाखवली आहे, स्वतःला सिद्ध तर केलंय, परंतु अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे कमबॅक करू शकेल का गोलंदाज तेजस? बोळगाव संघासाठी 3 चेंडू खूप महत्वाचे असतील, कारण आतापर्यंत एक सन्मानजनक धावसंख्या तर उभारली आहे, परंतु बलाढ्य धावसंख्या उभारू शकेल का मानकिवली संघ? आकुट टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, पंच आपल्या जागेवर तटस्थ होते आणि हा येतो डॉट बॉल. षटकारानंतर लगेचच कमबॅक केले तेजसने, अगदी आकुट टप्प्याचा चेंडू होता, परंतु चांगल्या टप्प्यावर त्याने फेकी केली आणि आला डॉट बॉल. चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू, लास्ट 2 बॉल शुभो, 5वा चेंडू तेजसचा प्रशांतसाठी. युक्त फटका बघा, क्षेत्ररक्षक आहे, व्हेरी गुड फिल्डिंग. झेल जरी झाला नसला तरी फिल्डिंग चांगली आहे आणि धावचीच्या स्वरूपात इथे माघारी परतावं लागेल निलेशला. तीन धावांच्या मदतीने 46 धावा धावफळकावर येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असेल, ती म्हणजे रुद्र 11 BCC मुळगाव या संघाला.
प्रणीत आणि अक्षय ही जोडी मुळगाव संघाकडून सलामीसाठी सज्ज होते, खेळपट्टीकडे रवाना होते. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या फेरीतला अंतिम सामना रंगत असताना श्री गणेश मानकुली आणि त्याच्या विरोधात दोन हात करत असताना रुद्र इलेव्हन बीसीसी मुळगाव हा संघ 24 चेंडूमध्ये 47 धावा चेस करू शकेल का, कारण गोलंदाजीचा तोफ का नाही मानकुली संघाकडे. आणि त्यांच्या विरोधात धावा करणं आता हवेचा ओघ देखील वाढायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे या धावा देखील चेस होऊ शकतात कदाचित जर प्रयत्न केले तर. कारण आता बरोबर 3 वाजायला आलेत, वारा देखील सुटलाय, त्याचा फायदा मात्र कुठल्या संघाला होईल, गोलंदाजी करणाऱ्या मानकुली की फलंदाजी करणाऱ्या मुळगाव या संघाला. मॅचला होईल सुरुवात गोलंदाजी मार्कवर मानकुली संघाकडून. मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज निलेश मराडे स्वतः संघाचा कर्णधार आहे. पंचांच्या भूमिकेत संदीपजी गायकवाड सर इशारा करत असताना की पहिला पॉवर प्ले आता सुरू होतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल इथे फलंदाजांना. स्ट्राईकवर असेल प्रणीत आणि नॉन स्ट्राईकला अक्षय. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. गेम ऑन, दोन्ही फलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन गोलंदाज निलेश समोर प्रणीत. पहिला चेंडू बघा अगदी चांगल्या टप्प्यावर हाताळलाय आणि डॉट चेंडूने इथे सुरुवात केली आहे निलेश या गोलंदाजाने. व्हाईट चेंडूने सुरुवात केली होती मुळगाव संघाने, परंतु इथे धावा डिफेंड करायच्या असताना डॉट चेंडूने सुरुवात केली आहे निलेशने मानकुली संघासाठी. उर्वरित 23 चेंडू आणि 47 धावांची गरज. कट करण्याचा प्रयत्न केला होता, जोरदार अपील, बोट उंच करतात पंच आणि इथे पहिला झटका बसत असताना मुळगाव संघाला प्रणीतच्या सोबत. प्रणीतला मात्र आपलं खातं उघडता आलं नाहीये. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर आपली विकेट गमावून बसला प्रणीत. निराश पावलं आणि तंबूकडे परततोय. न्यू बॅटर इन ऋषी तिसऱ्या क्रमांकावर जात असताना तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज नेहमीच आक्रमक बघायला मिळतात. आता ऋषी चांगली कामगिरी करतील का आपल्या संघासाठी, कारण प्रणीतने तर निराश केले आपल्या सहकाऱ्यांना. 24 चेंडूमध्ये 27 धावांची गरज असताना जबरदस्त गोलंदाजी सुरू येते मानकुली संघाकडून. पहिला षटक मंडळी पॉवर प्लेचं दोन खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर, एक खेळाडू इथे लॉंग ऑफला तैनात आहे तर दुसरा खेळाडू तिकडे मिड लॉंग ऑनला उभा आहे. दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आणि त्याचा फायदा उचलावा लागेल ते फलंदाजी करणाऱ्या मुळगाव संघाला. तिसरा चेंडू निलेशचा समोर न्यू बॅटर ऋषी. हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु हा तिसरा चेंडू देखील डॉट येतोय. काय सुरुवात केली आहे निलेशने आपल्या संघासाठी. पहिले तिन्ही चेंडू निर्धाव आताळले, पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर मिळालेली विकेट आणि आता आलेला हा निर्धाव चेंडू. तीन चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही खातं उघडता आलं नाही इथे मुळगाव या संघाला. चौथा बॉल फुल टॉस आहे, फटका चांगला आहे, शतरक्षक नाहीये आणि चेंडू वन बाउन्स सी माता रन्स मिळतील 4 हा इथे चौकार.
पकड़ होती थे मुरगाव संघाला आणि तो चौकार मात्र आलाय। चार चेंडूंचा खेल संपलाय। धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यात चारच्या घरात। ऋषी चांगली बॅटिंग करावी लागेल। इथे कट करण्याचा प्रयत्न केला होता। पुन्हा एकदा जोरदार अपील बघायला मिळाली परंतु आणि इथे बाहेर निघालाय फलंदाज। स्वतःहून बाहेर निघालाय। आठ चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। धाव संख्या फक्त आणि फक्त चारच्या घरात। दोन गड्यांच्या मोबदल्यात ज्या पद्धतीने सुरुवात केली होती मुरगाव संघाच्या गोलंदाजांनी अगदी त्याच्या पावलावर पाऊल टाकून इथे चांगली गोलंदाजी करतोय निलेश। कारण पहिल्या षटकाचा विचार केला आपण तर मुरगाव संघाने सहा धावा खर्च केल्या होत्या। इथे पाच चेंडूमध्ये चार धावा खर्च केल्यात निलेशने। या शेवटच्या चेंडूवर जर दोन धावा आल्या तर मात्र बॅलन्स इक्वेशन बघायला मिळेल। लास्ट बॉल ऑफ दी ओवर षटकातील शेवटचा चेंडू। न्यू बॅटर अनिकेत स्ट्राइक वर असेल। अनिकेत लास्ट बॉल पहिल्या ओव्हर मधला। इथे चेंडू हवेमध्ये बॅक टू बॅक मिळतीय दुसरी विकेट आणि जबरदस्त बॉलिंग बघायला मिळाली निलेशच्या माध्यमातून। स्वतः कर्णधार एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि तीन गडी त्याने कमावले। धावा खर्च केला त्या फक्त आणि फक्त चार। त्रेचाळीस धावांची गरज। अठरा त्रेचाळीसचं समीकरण बघायला मिळतं मैदानामध्ये। एका बाजूला श्रीगणेश माणकिवली तर दुसरीकडे बी सी सी मुळगाव। रुद्र इलेव्हन बी सी सी मुळगाव या दोन संघांमध्ये ही लढाई सुरू आहे। रणधुमाळी सुरू आहे या शेलू नगरीमध्ये। हवेचा ओघ वाढायला सुरुवात झाली आहे परंतु त्याचा फायदा कोणत्या संघाला होईल। अजूनही अठरा चेंडूमध्ये त्रेचाळीस धावांची गरज आहे। चार ते पाच मोठे फटके मात्र इथे शिरकाव करू शकेल कम बॅक करू शकेल मुळगाव हा संघ। गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन ललित सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक असेल यावेळी ललितचं। अक्षय इथे फटका थोडीशी ताकद कमी बघायला मिळाली। हवेचा ओघ देखील होता परंतु तरी देखील व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही। आकुट टप्प्याचा चेंडू होता। कुठेतरी असं वाटलं होतं की सीमापलीकडे चेंडू जाईल परंतु नाही। छोटस वादळ मात्र मैदानात आलंय आणि ते मैदानाच्या बाहेर जात असताना पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे। या एका धावेने पाच धावा धाव फलकावर। सतरा चेंडू आणि बेचाळीस धावांची गरज। सतरा बेचाळीस या धावा चेस होऊ शकतील का। अगदी लांबचा प्रवास करून मुळगाव संघ इथपर्यंत येऊन पोहोचलाय। चांगली कामगिरी करावी लागेल। चिअर अप करत असताना त्याला खेळाडू कक्षातून त्याचे साथी खेळाडू इथे आडवी बॅट फिरवली आहे परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाहीये। प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे मुळगाव संघाच्या माध्यमातून परंतु एक एक निर्धाव चेंडू इथे शिरकाव करत असताना माणकिवली संघ। माणकिवली संघ म्हटलं की गोलंदाजी खूप चांगली बघायला मिळते। पहिलं षटक आतळलं निलेशने चार धावा खर्च केला त्यानंतर हा ललित मात्र चांगली गोलंदाजी करतोय।
व्हेरिएशन बघायला मिळतं ललितच्या माध्यमातून. कधी कधी चेंडू टप्पा पडल्यावर आत वळंगतो तर कधी कधी बाहेर निघतो. ही खासियत राहिली या गोलंदाजाची आणि जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर एक डाव आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव. कुठेतरी पारड जड असेल आता मानकुली संघाचं. रिवर्स अटेम्प्ट केलाय दुधारी तलवार चलित दुश्मन किंमली आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार चौकारासाठी चौकार. सामना संपलेला नाहीये. हा संजीवनी देणारा चौकार होता फलंदाज अक्षय योगेशच्या बॅटमधून. 14 चेंडू आणि 38 धावांची गरज असताना इथे आणखी एक डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी भेदक गोलंदाजी सुरू आहे. एक एक अस्त्र बाहेर काढत असताना ललित आपल्या संघासाठी आपल्या भात्यातील एक एक शस्त्र अस्त्र बाहेर काढतोय. त्याला माहिती आहे महत्वाची मॅच आहे आणि जखडून ठेवले त्यांनी फलंदाज योगेशला. चौकार जरी आला असला तरी तीन चेंडू निर्धाव आता येत आणि हा लास्ट बॉल देखील निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग. चौकाराच्या मदतीने फक्त 5 धावा खर्च केल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा चेस करत असताना मुळगाव संघाची धावसंख्या 9 घरात. चेस करू शकेल का मुळगाव संघ. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. आतापर्यंत 3 खेळाडू तंबूमध्ये परतलेत परंतु अक्षय सलामीसाठी जो गेलाय तो अजूनही तक धरून आहे. त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील मुळगाव संघाला. डावकुरे हाताचा आक्रमक फलंदाज. डावकुरे त्याचे फलंदाज नेहमी चांगली कामगिरी करत असतात आणि ती कामगिरी करू शकेल का योगेश. हुक करायचा होता. जोरदार अपील डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. योगेश शेट्टे आमच्याकडे वळतायत आणि हा येतो व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. दोन्ही संघांना विनंती असेल आणि व्हाईटचा इशारा आलाय. यस हा असेल व्हाईट बॉल आणि पंचांना देखील विनंती असेल तर जर आपण डाऊटफुल असाल तर डिस्कस करा आणि त्यानंतर निर्णय द्या. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू आहे. अगदी साता समुद्र पार या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. त्यामुळे विनंती असेल नक्कीच डिसिजन चुकतात परंतु जर आपण कन्फ्यूज असाल तर एकमेकांनी चर्चा करा आणि त्यानंतर मात्र आपला निर्णय कळवा. पुढचा बॉल इथे फटका चांगलाय. चेंडू बराच काल हवेमध्ये. टायमिंग बघावं लागेल. व्हेरी गुड फिल्डिंग यार जबरदस्त. असं वाटलेलं की षटकार जाईल परंतु त्यानंतर मात्र पंकज बोले होते तिथे. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. त्या चेंडूवर मिळतील 2 नवा. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. षटकार जाईल असं वाटलं असताना तिथे मात्र चेंडू अडवला गेला अगदी अंतिम क्षणाला. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. एक एक वाईट चेंडू मात्र कुठेतरी शिरकाव करण्याचा थोडाफार प्रयत्न सुरू आहे इथे मुळगाव संघाचा. बीसीसी मुळगाव रुद्र 11 नावाने खेळत असताना 12 चेंडू मध्ये 38 धावांची गरज होती. 2 वाईट चेंडू आणि 2 धावा खर्च केल्यात.
आतापर्यंत गोलंदाज रोहितने म्हणजे चौकार आला या चेंडूवर म्हणायला हरकत नाही, चौकार आलाय. आता उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 11-34 समीकरण. जबरदस्त मॅच रंगत असताना या मैदानावर, जांभळीचं मैदान, यंगस्टार ओमसाई क्रिकेट संघ शेलू आयोजित स्पर्धा, सरपंच चषक 2023. रोहितचा हा पुढचा बॉल. मॅचची कळा घेतलीये आणि एक डाव पूर्ण, एक डाव मिळालीय. या एका डावेने स्ट्राईक इथे रोटेट होतीये. योगेश आता स्ट्राईक वर असेल. योगेश आणि अक्षय, योगेशचा आपण विचार केला तर त्याने आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत आणि 4 चेंडू तो निर्धाव खेळलाय. एक चौकार त्याच्या बॅटपासून बघायला मिळालाय. योगेश कडून मोठ्या अपेक्षा असतील. रोहितचा पुढचा चेंडू, इथं दांडी गोल, ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. यॉर्क चेंडू होता आणि दांडी गोल केली इथे योगेशची. खेळाडू बाद. तरी सामना एका हाती खेचून घेत असताना माणकविली संघ, परंतु जर एका दोन मोठे फटके आले या 3 चेंडू मध्ये तर मात्र मजा येईल. 9 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. चेअरअप सुरू आहे. इथून फुल करायचा होता परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाजीचा तोफखाना मी मगाशीच उल्लेख केला होता माणकविली संघाचा, आणि तशीच गोलंदाजी सुरू आहे या तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिले षटक आता निलेशने 4 धावा खर्च केला, त्यानंतर ललितने 5 धावा खर्च केला आणि आता रोहित. कट करायचा होता. अगदी वेगाने स्वार होऊन गोलंदाजी करतोय रोहित आपल्या संघासाठी. वेगाने बीट करतोय, जखडून ठेवलाय न्यू बॅटर तेजसला. आता फक्त एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हर मधला. 7 चेंडू आणि हा चेंडू देखील निर्धाव आला आहे. संपूर्णपणे बॅकफूटला येऊन पोहोचला इथे मुळगाव हा संघ. रुद्र 11 BCC मुळगाव. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे, परंतु जखडून ठेवलंय गोलंदाजांनी माणकिवली संघाच्या मुळगाव संघाला. दोन्ही संघ मला वाटतं पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात खेळतायत, परंतु इथे विचार केला तर पारड जड असेल माणकिवली संघाचं. बदलापूर परिसरातील एक नावाजलेला संघ आहे. जोगवली संघ पहिल्याच फेरीमध्ये पराभूत झाला, परंतु आता त्याच्याच शेजारील माणकिवली हा संघ चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. शेवटचं षटक शिल्लक आहे. 6 चेंडूंमध्ये आता धावा करायच्या 33. 5 मोठे फटके, मी तर म्हणेल 6-6 मोठे फटके मारावे लागतील इथे सलामीसाठी गेलेल्या फलंदाज अक्षयला. अक्षय कडून अपेक्षा असतील. बऱ्याच ठिकाणी चमत्कार होताना बघायला मिळत आहेत, तर चमत्कार आता अक्षय करू शकेल का मुळगाव संघासाठी. पंकज बोले गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू गुण समोर अक्षय. अक्षयचा हा पहिलाच फटका चांगला आहे. चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. धावांची गरज. फटका चांगलाय. चेंडू सीमा पार. अजूनही सामना संपलेला नाहीये हे दाखव. बॅटर अक्षय. नाहीये अक्षयने. नाम अमिताभ, नाम दिलीप कुमार, नाम किसी हीरो के बच्चे, हम तो सीधे साधे अक्षय. अक्षय अक्षय कामगिरी करेल का. चेंडू पूर्वाचे आयोजक आपण.
चेंडू हरवला गेलाय आणि स्वयंसेवक आपण देखील बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. मॅच बॉल देखील आलाय. चार चेंडू आणि 23 धावांची गरज. द्वारली संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. याच्यानंतर लगेचच मॅच होईल आपली सेकंड राऊंडची सेकंड मॅच. द्वारली आणि त्याच्या विरोधात विजयी संघ. चार चेंडू 23 धावांची गरज असताना अक्षय फटका चांगलाय. उंची जास्त टायमिंग पहावं लागेल. चेंडू सीमा पार आहे तो षटकार. कोश करतोय की अक्षय तिथे करू शकतोय आणि अक्षय देखील चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत दोन एक चौकार आणि दोन षटकार त्याच्या बॅट मधून बघायला मिळालेत. आता तीन चेंडू आणि 17 धावांची गरज. क्रिकेटमध्ये बरेचसे चमत्कार होताना बघायला मिळतात परंतु इथे फक्त एक निर्धाव चेंडू हाताळायचा आहे पंकज भोलेला किंवा एखादा चांगला चेंडू की ज्या चेंडूवर फक्त एक किंवा दोन धावा मिळतील. माईक मधून कदाचित आवाज येत असेल या 12 खेळाडूचा. पुढचा बॉल फटका चांगलाय. काय होतंय मैदानामध्ये इथे चमत्कार होऊ शकेल का. दोन चेंडू आणि 11 धावांची गरज. जबरदस्त बॅटिंग. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असतील त्यांच्या माहितीसाठी बीसीसी मुलगाव आणि त्याच्या विरोधात खेळत असताना श्री गणेश माणकुली संघ. सहा चेंडूंमध्ये 33 धावांची गरज होती आणि आता दोन चेंडू आणि 11 धावांची गरज. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच एखाद्या खेळाडूवर आपण किती विश्वास ठेवायचा हे 12 खेळाडूकडून शिकायला हवं. अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत त्याने आशा सोडलेली नाहीये. कदाचित त्या अक्षयला असा आवाज देखील जात असावा. सातत्याने चेअरअप करतोय टायांचा कडकडाट माझ्या काना. दोन चेंडू आणि आता 11 धावांची गरज. या चेंडूवर जर षटकार आला ना तर नक्कीच मी सांगतो काही होऊ शकतं मॅच मध्ये. अत्यंत महत्वाचा चेंडू आहे. पंकज भोले देखील हुशार गोलंदाज आहे. त्याला आता एक चांगला चेंडू आपल्या भातातील अस्त्र बाहेर काढावा लागेल. दोन चेंडू 11 धावांची गरज. इथे चांगला चेंडू हाताळलाय. नक्कीच या चेंडूवर मिळतील त्या दोन धावा. महत्वाचा चेंडू होता. दोन धावा मिळाल्यात. आता एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. एखादी चुकी किंवा एखादा चमत्कारच आता विजय होऊ शकतो मुळगाव संघ. तो चमत्कार मैदानामध्ये होऊ शकेल का की ह्या धावा आता सहजपणे डिफेंड करू शकेल पंकज. एक चेंडू आणि आता 9 धावांची गरज. 1-9 समीकरण. परंतु कौतुक करेन या अक्षयचं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सलामीला आला होता. शेवटपर्यंत एकाकी झुंड देत राहिला. जर एखाद्या फलंदाजाने त्याला साथ दिली असती स्पेशली योगेशने कारण योगेशने 5 चेंडू निर्धाव खेळला. योगेश फक्त एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. जर त्या प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी धाव आली असती तर कदाचित चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. एक चेंडू आणि 9 धावांची गरज. चला स्पीडअप करा आणि द्वारली संघ आपण आपला कर्णावरती पाठवायचा आहे. एक चेंडू आणि 9 धावांची गरज. पंकज टू अक्षय. हा आलाय वाईड बॉल. अजूनही टायांचा गजर सुरू आहे. एक चेंडू आणि 8 धावांची गरज. एक चेंडू आणि 8 धावांची गरज. अजूनही आशा सोडलेली नाहीये 12 खेळाडूने आणि त्याच्या साथीदारांनी. चमत्कार होऊ शकेल का. एखादा बिमरचा चेंडू किंवा अजून एखादा दुसरा वाईड बॉल. चित्र वेगळं असेल. एक चेंडू आणि 8 धावांची गरज. इथे मात्र चांगला चेंडू हाताळला पंकजने आणि ते विजयी होत आहे श्री गणेश माणकुली संघ. कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्लेड. आणि मुळगाव संघ आपलं देखील कौतुक.